हरिपाठ चालू असताना यांनी लाठी हल्ला केला आणि हे कशाचे हिंदुत्वाचे आम्हाला धडे शिकवतात. एक सप्टेंबर 2024 दिवस काळा दिवस म्हणून पाळलेला आहे. सरकारने फक्त वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि सरकार झोपेचं सोंग घेते, कारण हा शेवटचा चान्स आहे सरकारसाठी. सर्व मराठा समाजाची माफी मागून जर आरक्षण दिलं तर अजूक बी त्यांना लोक डोक्यावर घेऊन नसतील. आम्हाला नको तुमची लाडक्या बहिणीचा पैसा. आमचा लाडका भाऊ आहे दरंगे पाटील असे. आज 12 महिने पूर्ण झाले आणि शिंदे साहेबांनी इथे येऊन शपथ खाल्ली होती शिवाजी महाराज बुडो देवीची की मी तुमचं काम पूर्ण करीन, पण त्याने पूर्ण नाही केलं ते काम. अहो ते स्वतःच्या जीवाला इतकं जळून घेतील काय सांगा तुम्हाला. तुम्ही त्यांच्या घराची अवस्था पाहू. लाडकी बहीण नका देऊ, आम्हाला आरक्षण द्या. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स ऑन ग्राऊंडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि मी आत्ता आलो आहे अंतरवाली सरायटी इथे. अंतरवाली सरायटी इथे मराठा आंदोलनाला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बरोबर वर्षभरापूर्वी इथे लाठीचार्ज झाला होता, हिंसाचार झाला होता. त्यानंतर इथे गावात काय परिस्थिती आहे, 1 वर्षानंतर लढ्याला अपेक्षित यश मिळालं आहे नाही मिळालं आहे, इथल्या गावकऱ्यांशी आम्ही बोलतो आहे आणि मी आत्ता आहे आंदोलनस्थळी. दादा नमस्कार. नमस्कार. आत्ता मी आंतरवाली सरायटीमध्ये आहे, आंदोलनस्थळी आहे. या आंदोलनाला, मराठा आंदोलनाला, गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला आज 1 वर्ष पूर्ण होतो आहे. 1 वर्षापूर्वी बरोबर जो लाठीचार्ज झाला होता त्याच्यामध्ये जे जखमी झाले होते सर्वाधिक ते विजय तारख आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. दादा मला असं विचारायचं, आता 1 वर्ष पूर्ण झालं, काय वाटतंय लढ्याच्या संदर्भात? 1 वर्ष बरोबर पूर्ण झालं. मनोज पाटील जारांगे हे अत्यंत शांततापूर्वी मार्गाने उपोषणाला बसले होते, पण निर्दय सरकारने अचानक लाठी हल्ला केला आणि त्यांनी वृद्ध माणसं, महिला, लहान बालकं यांना देखील बघितलं नाही. प्रचंड प्रमाणात लाठी हल्ला केला आणि गंभीर स्वरूपात बरेचसे 150 ते 200 जण जखमी झाले. त्या मी आणि माझी मिसेस देखील गंभीररीत्या जखमी होतो. आणि त्या सरकारला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही चॉकलेट किती दिवस देणार आहे? लाडकी बहीण असो किंवा वेगवेगळ्या योजना असो त्या नकोत. आता मराठा फार हुशार झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही कालचा 1 सप्टेंबर 2024 दिवस काळा दिवस म्हणून पाळलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या बांधवांनी पाळलेला आहे. आता 1 वर्ष पूर्ण झालंय, तर आंदोलन कुठल्या पॉईंटपर्यंत येऊन थांबलं तुम्हाला असं वाटतं? प्रोग्रेस काय झाली आंदोलनाची? आंदोलनाचं यशाचं बरेच आंदोलनामुळे एक सगळ्यात पहिली मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजामध्ये एकी निर्माण झाली आणि मराठा समाजानं मनोज दादाचं नेतृत्व मान्य केलं. अत्यंत प्रामाणिक निस्वार्थी नेतृत्व आहे दादांचं आणि त्या अनुषंगाने 57-58 लाख नोंदी सापडल्या. त्यानुसार 90 लाखापर्यंत हा एक सरकारी आकडा गेलेला आहे. बऱ्याच लोकांना प्रमाणपत्र वितरित झालेत आणि काहींचे व्हॅलिड पण झालेले आहेत. त्यामुळं जवळपास 90 लाख मराठा समाज बांधव हा OBC मध्ये गेलेला आहे. दादा 1 वर्षानंतर अपेक्षा पूर्ण होताना दिसतात का तुमच्या या लढ्यातल्या ज्या अपेक्षा मांडल्या होत्या सरकारकडे त्या पूर्ण होताना तुम्हाला दिसतायत का? अजिबात पूर्ण होताना दिसत नाही. सरकारने फक्त वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि सरकार झोपेचं सोंग घेत आहे. एखादा झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण हे झोपेचं सोंग घेणारं सरकार आहे. हे अत्यंत निर्दयी सरकार आहे. लाठी हल्ला केला ते केला. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायातली इथे बरेचसे महिला मंडळी, पुरुष मंडळी बसलेलो होतो. मी देखील वारकरी संप्रदायातला आहे आणि अशा अवस्थेत असताना हरिपाठ चालू असताना वारकऱ्यांचा हरिपाठ म्हणजे हरिपाठ हा वारकऱ्यांचा आत्मा आहे. हरिपाठ चालू असताना यांनी लाठी हल्ला केला आणि हे कशाचे हिंदुत्वाचे आम्हाला धडे शिकवतात? जरांगे पाटील आता उमेदवार उभं करायचं की नाही अशा संदर्भातल्या चर्चा चालू होत्या. जरांगे पाटील राजकारणात उतरणार की नाही याच्याबद्दल तुमचं मत काय? जरांगे पाटलांनी आता सगळ्यांचे बायोडाटे अर्ज मागून घेतलेले आहे, विधानसभानी आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांचे अर्ज देखील इथे जमा झालेले आहेत. तर पाटील समाजाची एक विषय महत्त्वाची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीत पाटील पाटलांचा निर्णय जाहीर करणार आहेत. पाटलांचा निर्णय अंतिम राहील हे आम्हाला माहीत आहे. मग पाटील राजकारणात उतरल्याबद्दल तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर असं वाटत नाही आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं? या संदर्भात पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पाटील जसं म्हणतील तसं. इथेच बाजूला वडीगोदरीमध्ये OBC बचाव आंदोलन झालं होतं, लक्ष्मण हाकेंनी ते पुकारलं होतं. त्यानंतर बऱ्याच चर्चा असा होता की दोन समाजांमध्ये विद्वेष निर्माण झाला आहे, तंटा निर्माण झाला आहे. तर या बाबतीतली परिस्थिती 1 वर्षानंतर काय आहे इथे? अजिबात नाही आहे, हे खोटं आहे, यात काही तथ्य नाही आहे. आज देखील मी असो किंवा आमच्या गावातले जेवढे काही मराठा समाज बांधव आहेत त्यांचे OBC बांधवाशी तितकेच पूर्वीचे जे जिव्हाळ्याचे संबंध होते ते आहेत आणि विशेष करून सगळ्याच भागातले आहेत.
यामध्ये आम्ही कीर्तन महोत्सव सुरू केलं होतं. 400 कीर्तन या गावामध्ये झाली. त्यामध्ये विशेष करून मी एक तुम्हाला सांगतो की सर्व धर्माचे लोक कीर्तनाला येत होते आणि त्यांनी पंक्ती देखील घातल्या होत्या. हे चुकीची माहिती आहे. काकू नमस्कार. आताच मी काकांशी मगाशी बोललो. वर्षभरापूर्वी हे आंदोलन सुरू झालं. लाठी हल्ल्यापासून आत्तापर्यंत ह्या आंदोलनाचा प्रवास मी पाहिला आहे. तुम्ही लाठी हल्ल्यात गंभीर जखमीसुद्धा झाल्या होत्या. तुमचे मी व्हिडिओ फोटो पाहिले तिथे. तर काय अनुभव आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंतचा या आंदोलनातला? खूप म्हणजे आम्हाला खूप त्रास झाला आहे. 12 महिने झाले तरी पण अजून सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. आता काल पण आम्हाला काहीच म्हणजे असं पूर्ण गावालाच असं सुधरलं नाही काहीच. कारण 1 सप्टेंबरच्या दिवशी लाठी हल्ला झाला होता तेव्हापासून आमच्या गावात वातावरण इतकं विस्कळीत झालेलं आहे सगळ्या गोष्टी. कारण इतकं गंभीर मार लागला होता आम्हाला. मी मागच्या वर्षी हॉस्पिटलमध्येच होतो. शुद्धीवर पण नव्हतो पोळ्याच्या दिवशी. आणि आज सांगायचं झालं तर एवढे 12 महिने झाले तरी पण सरकारने काहीच आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतला नाही अजून. आणि आता निवडणुका जवळ आल्या तर लाडकी बहीण योजना काढताय, कोणती योजना काढताय, मग सरकारने आरक्षण देऊन टाकायला पाहिजे. आरक्षण मेन मुद्दा आहे. गरजवंतांचा लढा आहे मेन म्हणजे. आणि पटकन निर्णय घेऊन त्यांनी आरक्षण देऊन टाकायला पाहिजे निवडणुकाच्या अगोदर. आता आगामी जो लढा असेल इथून पुढे तुम्हाला अपेक्षा अजूनही आहे सरकार हे सरकार तुमची अपेक्षा पूर्ण करू शकतं असा विश्वास वाटतो का? आता तरी नाही वाटत. सरकारने जर अजूक बी वेळ गेलेली नाही आहे. कारण हा शेवटचा चान्स आहे सरकारसाठी. कारण त्यांनी जर आता अंतरवाली देऊन सर्व मराठा समाजाची माफी मागून जर आरक्षण दिलं तर अजूक बी त्यांचे त्यांना लोक डोक्यावर घेऊन नाचतील भाजप सरकारला. अजूक पण वेळ गेलेली नाही आहे. त्यांनी कुठल्याही समाजाचं तेढ निर्माण करू नये आणि मराठा समाजाला आरक्षण सरसगट मागणी जी आहे ती पूर्ण करावी दादाची. पाटील आता उमेदवार उभं करायचं म्हणतात, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पाटील आमचं सगळं पूर्ण मराठा समाज पाटलाच्या पाठीमागं आहे. पाटील जे म्हणतील ते आम्ही ऐकायला तयार आहेत. आणि जर सरकारने जर त्याच्या आधी निर्णय घेतला तर मग पूर्ण समाज एक ताकदीने समजा आरक्षण जर दिलं तर अजूक पण निर्णय बदलू शकतो दादांचा. इथे बाजूला वडीगोद्रीला सुद्धा आंदोलन झालं होतं, त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा किंवा इथलं जे काही सामाजिक ताण होतं असं काही झालं का इथे? नाही, आमच्या गावात तसं काहीच नाही अजूक. जेव्हा आमच्या मराठ्याचा लढा सुरू आहे कीर्तन आजपर्यंत जवळजवळ 375 कीर्तनं झाले. तर ओबीसी समाजाने पण पंक्ती घातले. महाराज लोकांना जेवण दिलं, परत कीर्तनात येतात. ओबीसी समाज पूर्ण ओबीसी समाज आमच्या बरोबरच आहे. आणि आतापर्यंत त्यांनी खूप साथ दिली आम्हाला आमच्या लढ्यामध्ये. पूर्णपणे त्यांनी 14 ऑक्टोबरच्या सभेत पण अन्नदान केलं. परत आम्हाला ग्राउंडवर जागा दिली. सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला मदत केलेली. आणि आज पण आमचं कोणाविषयीच तक्रार नाही आहे. आतापर्यंत त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आज इथल्या लढ्याला गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला 1 वर्ष होत आहे. काय वाटतंय तुम्हाला? आता काय वर्ष झालं आमच्या लढ्याला खरं आहे, पण इतक्या दिवस जे पाटील जे आमचे लढतात याच्यात काही सक्षेती नाही, काही नाही. एक सांगणं एक करणं चलतं आहे. काही होत आहे काही नत आहे राहत आहे काही. ज्याला ते प्रमाणपत्र भेटले ना, ते कुणबी प्रमाणपत्र त्यांचे काही झाले. काहीला लगेच भेटलेच नाही. आता त्याच्यातून कोणाचे कुणबी पत्र भेटून बी कोणाला आहे कोणाला नाही. आता कुणबीन मराठा एकच आहे. आम्ही आता कुणबी आमचे सोयरे, आम्ही कुणब्याचे सोयरे. मग ते आता आमच्याकडनंही आमच्या मराठवाड्यामध्ये आता कोणाकडं नोंदी नाही, कोणाच्या नोंदी नाही घाणा, कोणाचं काही होईना. कुठून कुठं कोणचे लोक कोण आले थोडी अदलबदल व्हायला लागली. बाकी दुसरं काही नाही. पाटलाचा जो लढा आहे ते फक्त ह्या आरक्षणसाठी आहे. आणि पाटील जसं म्हणते तसं जग तसंच म्हणते. काय वाटतं 1 वर्ष झालं अजून आरक्षण दिलं नाही. आम्ही इतकं लढा याच्यात चालू आहे. पाटलाने इतके उपोषण केले. हां, तिळतिळ रक्त जळत. पाटलाचं काही आहे का त्याचं आरक्षणाचं अजून काही? हां, आता लावली लाडकी बहीण नका देऊ आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला नको तुमची लाडक्या बहिणीचा पैसा. आमचा लाडका भाऊ आहे दरांगे पाटील असे. आम्हाला चालता येणार लंगडा जीव झाला. आम्हाला उभा राहता येत नाही लय. कसं शेतकरी आहेत आम्ही, कसं कामं करायचे, कसे कामं करायचे शेतात? हां, आमच्या लेकराला का नको का पुढं आमच्या गेली जिंदगी? पण आमच्या लेकराला नको का? बरोबर. मग आम्हाला चरे लागले पायाला. आम्हाला चालता येत नाही. अजून उभा राहता येत नाही.
ओळखन पडले बघा हे पा ओळखन शरे लागले पायाला आमचं एवढूशी पोरगी डिलेवरीला आली एवढं लेकरू उलट्या करू बेजार अशा नळकांड्या फोड्यात घरांनी सुद्धा ठसके आले तर काय सांगा तुम्हाला उलटले लेकरं भडाभडा असे आमचे हवालदीर झाले आणि भूकंप झाले आणि आमच्या लाठी चार केला काट्या एवढाले आमच्या अंगावर पाडले आता कोणाचे नाक फूट कोणाचे डोके फूट एकालाच लागलं आम्हालाच नाही लागलं आमच्या गावा सऱ्याला जखमी लोक झाले तर काय करायचं मग आता आम्ही हां एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या आंदोलनाकडे कसं बघता लाठीचार्ज पासून ते आतापर्यंत आंदोलनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटत नाही अवघडचा प्रवास झाला आमचा लय पळवलं आणि त्यात पाडली सांगते तेच करतो फक्त पाडली म्हणले कोणाला धक्का नाही लावायचा जरी कोणी आलं कोणी बोललं गपचूप राहायचं आपण कारण त्यांच्यावर आपण प्रतिहाला नाही करायचं कधीच एवढा लाठीचार्ज झाला तरी पोलिसाला आम्ही मागं लुटीत होतो त्या टायमाला इथं हरिपाठ चालू होता समोरच लेडीज हरिपाठ होता विशेष म्हणजे लेडीज हरिपाठ होता त्यांच्या लेडीज होत्या पोलिसांच्या बी त्यांनी आजोगं त्या लेडीज पुढं घातल्या पाटील असे बसले होते इथं समोरच मग त्यांनी लोटालोटी करी जवळजवळ दोन हजार पोलीस 1500 पोलीस होती कम्प्लीट लोटीत तिथपर्यंत आणलं जाईल सगळ्या लोकाला त्यांनी हे केलं जिरीस आणलं ते ऐकायलाच तयार नाहीत जे त्यांनी पहिल्यांदा लाठी हल्ला सुरू केला लेडीजला काय लेडीज खेड्यातले लेडीज या समजा त्या घाबरल्या त्या नंतर मग तिने गोळीबार सुरू केला इथं पत्र होते पहिले पत्राला छिद्र पाडले गोळीबार सुरू केला शरीर ते तर आता सध्या बी एक रेणापुरीचा तो रेणापुरीचा आणखी पेशंट तिथंच येत ते शरीर निघले ना आणखी त्या छातीत गेलेले शरीर आमच्या गावातले दोघं जण आहेत शहरवाले आता तसे 9 जण आहे पण 2 जण जास्त घाळे आणखी बुलेट निघायला पाहिजे हां आता हे यांचं हे काम आहे का सांगा तुम्ही आता लाठी हल्ल्यापासून आत्तापर्यंत काय कसा प्रवास वाटतो आंदोलनाचा एक वर्ष झाल्याबद्दल काय वाटतं आज 12 महिने पूर्ण झाले आणि शिंदे साहेबांनी इथे येऊन शपथ खाल्ली होती शिवाजी महाराज बडो देवीची की मी तुमचं काम पूर्ण करेन पण त्यांनी पूर्ण नाही केलं ते काम म्हणजे आता अपेक्षा अजूनही पूर्ण झाल्या अजून अपेक्षा पूर्ण नाही काय आम्हाला सरकार देत नाही असं वाटतच नाही देईल म्हणून असं वाटत नाही अजूनही विश्वास वाटत नाही विश्वास नाही सरकारवर तर आमचा विश्वासच राहिला नाही आता हा पुढे वाटचाल कशी अशा आंदोलनाची आता इथून पुढे कारण का वर्ष झालं तरी अजून तुमची अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीये नाही दादा जसं सांगतील तसं आहे आता दादांचे शब्द दिले आम्हाला ते पाळावे लागतो बाकी आम्ही कोणाचं ऐकत नाही मनोजदा जरांगे आता विधानसभेला त्यांचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहेत तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तर दादाची इच्छा असं आहे बाबा त्याने जर आपले जर समजा जेवढे प्रश्न मांडले एवढे जर पूर्ण केले 19 सप्टेंबरपर्यंत तर आपली माघार घेऊ म्हणे नाही तर मग आपल्याला 288 उमेदवार टाकणार आहेत आपण हे लगे थांबलं काळ्या दगडावले रे उमेदवार उभे केल्याने अपेक्षा पूर्ण होतील किंवा प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला असं ते नंतरची गोष्ट राहिली ते दादाजी सांगते तसं पण ते तर करावं लागेल ना विरोध तर करावं लागेल ना कुठंतरी त्याच्याशिवाय तर काम होणारच नाही ना असं गोडी ना ते देत नाहीत मग काहीतरी विरोध केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही ना आज लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत आरक्षणाची गरज आहे शिक्षणात अडचणी आल्या खूप लोकांना अडचणी आल्या लोक इथं अजून बसून येत हे करून येत झोपायला पण लोक इथं एवढा पाऊस पाणी चालू आहे तर लोक इथून हालत नाहीत अजून हां सरकारकडनं अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत का तुम्हाला एका वर्षात या काय का कुठं अपेक्षा पूर्ण झाल्या आमच्या काही नाही झाल्या मुंबईला गेले तिथं ज्या दिलं ते फेल गेलं इथं येऊन आजच्या 12 महिन्याला शिंदेसाहेब इथं येऊन म्हणले की दिलं कुठानं करू असं करू तसं करू आमच्या पोळ्याची पूजा करून गेले त्यांचं उपोषण सोडून गेले तरी ते जसे गेले तसेच गेले फिरून मागच नाही आले मग आता याच्यावर आता पाटील तरी काय करणार आता पाटील म्हणजे पाटलाला काही इलेक्शनची गरज नाही काही नाही त्याला फक्त पाटलाचं म्हणणं आहे की बाबा माझ्या गोरगरिबाचं ओबीसीतून आरक्षण द्या आम्हाला इलेक्शनची गरज नाही काय नाही इलेक्शनमध्ये घालता कशाला म्हणते ते मला ते उतरतात म्हणतात उमेदवार उभं करायचं म्हणतात उमेदवाराचं तर मग आता ते उमेदवार तर म्हणतेच ना मग आता ज्याला ज्याचं पोट दुखतं ते दवा तर मागतं का नाही ज्याच्या पोटात दुखतं त्याला दवा कुठंतरी मागावं लागेल ना मग आता हे जेवढे विरोधक आहेत आता काही चांगले आहेत काही वगळे कोणी कोणाचा ताण नाही त्रास नाही आता इथं आम्ही थोडेच लोक आहेत आम्ही
इथं ओपनचे थोडे लोक आहे, पण आमचे काही कोणाचे तंटे नाही, वाद नाही. सरकारकडनं अपेक्षा पूर्ण होताना तुम्हाला दिसतात का? एवढा सगळा प्रकार घडला तरी सुद्धा सरकार अजून तुमच्या अपेक्षा सरकारकडनं पूर्ण होताना वाटते का तुम्हाला? सरकार काहीच अजून दक्षता घेईनात, काहीच म्हणेनात. सरकार सरकारने दिलं असतं तर आम्ही कशाला असं बसलो असतो. हां, पूर्ण होतील असं वाटतं का? पण आता वाटतं, पण त्या दिलं पाहिजे ना. आम्हाला तर वाटतं द्यावा. आम्हाला तुमच्या लाडकी बहीण नको, आम्हाला तुमचा रुपया नको. आमचं आमचंच द्या आम्हाला, आमचं सत्ताचं आहे ना हे, आमचंच द्या आम्हाला. इथे ओबीसी बांधव मराठा बांधव यांच्यात असं काही वादविवाद होताना तुम्हाला दिसतात का? नाही झाला. आम्ही परिस्थिती नाही, आम्ही आमचा लढा सुरू, आम्ही हरिपाठ घेत होतो. भले इकून पोलीस आले, इकून पोलीस नाही आल्या, बायाकून पोलीस नाही आल्या, माणसाकडे पोलीस आले, आम्हाला दणा दणा काठ्यान गिठ्याना बांगड्या आमच्या हाताने राहिल्या नाही. तुम्हाला काय सांगा, इतकं मारलं आम्हाला. काही नाही, काही वडीगोदीला पण आंदोलन झालं होतं, त्याच्यानंतर काही इथे तणाव आला होता? काही तणाव नाही, तुणाव नाही, काही नाही. आता कोणी इतकं तितकं वाढा करत तिकडे इकडे टाकून देत आहे काही, पण माझ्या देखत हे काही झालेलं नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांना म्हणलं लढा तुम्ही, आमच्या पद्धतीने आम्ही लढवतो. पण पाटलाची एकच भूमिका, धनगर समाजासाठी, मागासवर्गीय मुस्लिम समाज, मराठा समाज, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ते चाललेले आहे दादा. आणि आज बी दे जिद शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे, त्याला हे झालेलं आहे, त्याच्याकरता तिकडे ते भेटायला बी गेलेले, तिथं पाहणी करायला बी. आणि त्यांचा डवरा चालूच आहे जरांगे पाटलाचा. अहो, ते स्वतःच्या जीवाला इतकं जळून घेतील काय सांगावं तुम्हाला. तुम्ही त्यांच्या घराची अवस्था पाहा जाऊन, काही त्यांना जर मॅनेज व्हायचं असतील मॅनेज झाले नाहीत, कशालाच मॅनेज नाही ते आज बी. त्यांच्या खिशात हात घातला तर एक रुपया सुद्धा निघणार नाही दादा. तणाव नाही, काय नाही, ते जे आमच्या हमेशाचे प्रेमा संबंध शिव शिवभाऊच आहेत आमचे ते बी. आता त्याच्या परीने त्या लोकांनी सांगितलं ते नाही केलं, आमच्या परे आम्ही इथं सांभाळलं, इथं ते आले नाही, आम्ही तिथं गेलो नाही, काय नाही. जे ओबीसी ते ते गेले, पण आमच्या विरोधात इथं आतापर्यंत बी कोणी बोललं नाही. ओबीसीचे नाही बोलले, काही कलमा नाही, आलमा नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याचा ते त्याच्यापर्यंत केलं, आम्ही आमच्यापर्यंत इथं चालू, अजून आमचा लढा चालूच आहे.